नितीश कुमार आणि चंद्रबाबूंनी एनडीए सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे एनडीएचं आता सरकार स्थापन होणार आहे. मात्र पाठिंबा देतानाच नितीश कुमार आणि चंद्रबाबूंची मागणीही तितकीच तगडी आहे. महत्वाच्या खात्यांसह आणखी काय काय हवंय पाहूयात. नंबर गेममध्ये तुर्तास कोणताही खेळ होणार नसल्यानं एनडीएचं सरकार बनणार आणि इंडिया आघाडी विरोधात बसणार. 16 खासदार असलेले चंद्रबाबू नायडू, 12 खासदारवाले नितीशबाबूंनी मोदींना साथ देण्याचं ठरवल्यानं आता मंत्रिमंडळावरून खलबतं सुरू झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनडीएच्या सरकारमध्ये 5 खासदारांमध्ये एक मंत्रीपद असा फॉर्म्युला ठरलाय. अर्थ, गृहमंत्रीपद, संरक्षण मंत्रीपद आणि परराष्ट्र मंत्रीपद ही चार खाती भाजप स्वतःकडेच ठेवणार आहे. फॉर्म्युलानुसार चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाला 3 कॅबिनेट मंत्रीपदं, नितीश कुमारांच्या जेडीयूला 2 मंत्रीपदं, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला 1 कॅबिनेट पद, बिहारमध्ये एक जागा असलेल्या हिंदुस्थान आवाम मोर्चाच्या जितनराम मांझींनाही कॅबिनेट मंत्री केलं जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 कॅबिनेट मंत्रीपद, अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रीपद, आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट देण्यात येणार आहे. स्वाभाविक आहे, भाजपला बहुमत नाही, त्यामुळे एनडीएत मुख्य भूमिकेत असलेल्या चंद्रबाबू आणि नितीश कुमारांची डिमांडही तगडी आहे. पण मागणीप्रमाणे तेवढी मंत्रीपदं तूर्तास मिळताना दिसत नाही. टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडूंनी 4 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी चंद्रबाबू नायडू आग्रही आहेत, म्हणजेच सरकारचा दोर स्पीकर पद घेऊन आपल्याच हाती ठेवायचा आहे. 1998 वाजपेयींच्या सरकारमध्ये देखील लोकसभेचं अध्यक्षपद TDP कडेच होतं. मंत्रिपदावरून बोलायचं झालं तर नितीन गडकरींकडे राहिलेलं रस्ते विकास मंत्रालय, ग्रामीण विकास, जलसंसाधन, माहिती प्रसारण मंत्रालय तसंच अर्थ राज्यमंत्रीपदाची देखील चंद्रबाबूंची मागणी आहे. त्याचसोबत आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही चंद्रबाबूंची आहे. 2019 लोकसभा निवडणुकीआधी विशेष राज्याच्या मागणीवरूनच चंद्रबाबूंनी एनडीएची साथ सोडली होती. आता जेडीयूच्या नितीश कुमारांच्या काय मागण्या आहेत तेही पाहूयात. जेडीयूला 3 मंत्रीपदं हवीत. जेडीयूनं 4 खासदारांमध्ये 1 मंत्री असा फॉर्म्युला ठेवलाय. अर्थ मंत्रालय, रेल्वे मंत्रीपद आणि कृषी मंत्रीपद अशा 3 तगड्या मंत्रीपदांची मागणी नितीश कुमारांनी केली आहे. तसंच चंद्रबाबूंप्रमाणेच बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सोबतच अग्निवीर योजनेवर नितीश कुमार यांनी बोट ठेवलं असून ही योजना बंद करून पूर्वीप्रमाणेच आर्मीत जवानांची भरती व्हावी असं जेडीयूचं म्हणणं आहे. अग्निवीर योजना को लेकर के मतदाताओं के एक हिस्से में नाराजगी रही है. हमारी पार्टी चाहती है कि विस्तार से उन कमियों खामियों को दूर किया जाए जिसको लेकर के जनता ने सवाल उठाए. यूसीसी पर भी क्या यूनिफॉर्म सिविल कोड पर पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष होने के नाते विधि आयोग के अध्यक्ष श्री चौहान को मुख्यमंत्री चिट्ठी लिख चुके हैं. हम इसके विरुद्ध नहीं है, लेकिन जितने भी स्टेक होल्डर्स हैं, चाहे मुख्यमंत्री हो, चाहे डिफरेंट पॉलिटिकल पार्टीज हो या डिफरेंट सेक्ट्स हो, उनसे बातचीत करके इसका हल निकाला जाना चाहिए. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नत. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. बुधवारी मोदींच्या निवासस्थानी एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली, ज्यात मोदींच्या बाजूलाच चंद्रबाबू नायडू, त्यांच्या शेजारी नितीश कुमार आणि तिसऱ्या क्रमांकावर होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. भाजपनंतर एनडीएत याच तिघांकडे अधिक संख्याबळ आहे. चंद्रबाबू नायडूंचे 16, नितीश कुमारांचे 12 आणि शिंदेचे 7 खासदार असे एकूण 35 खासदार होतात. त्यामुळे मोदींसाठी यांचं महत्व किती आहे सिटिंग अरेंजमेंटवरून सहज लक्षात येतं. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेलाही मंत्रीपद मिळतील. शिंदेंनी 2 मंत्रीपदाची मागणी केल्याचं कळतंय, ज्यात 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळू शकतं. शिवसेनेला कायम दिलं जाणारं अवजड उद्योग मंत्रीपद पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे, धरेशील माने, प्रतापराव जाधव आणि श्रीकांत शिंदे यांची नावं चर्चेत आहेत. त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार निवडून आला असला तरी अजित पवारांना 1 कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, ज्यावर प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांची वर्णी लागू शकते. नरेंद्र मोदींचा शपथविधी आधी 8 जूनला होणार होता,
पण आता एक दिवस पुढे ढकलला, म्हणजेच 9 तारखेला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील अशी माहिती आहे. शेजारील राष्ट्रांच्या पंतप्रधानांशी मोदींनी फोनवरून निमंत्रणही दिलंय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल प्रचंड, भूतानचे पंतप्रधान सेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जुगनाथ यांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलंय. तर इकडे इंडिया आघाडीनं बैठकीतून विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतल्यानं राहुल गांधींना विरोधी पक्षनेता करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून राहुल गांधींनाच विरोधी पक्षनेता करण्याचं ठरलंय. आमच्या वैयक्तिक इच्छा खूप असतील हो, पण शेवटी काँग्रेस पक्ष ठरवेल. त्यांच्या पक्षात कोणी कोणाला करावं हे मी सांगू शकत नाही, पण राहुल गांधी यांनी या देशाचं नेतृत्व पूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यावं ही आमची इच्छा आहे. इंडिया आघाडीमध्ये जे काही निर्णय होतील, कारण की एक सक्षम देशाला एक विरोधी पक्ष लोकांनी दिलेला आहे आणि एक तानाशाह सरकारला लगाम लावण्याचं काम हे राहुल गांधीच करू शकतात ही इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांना वाटते आहे. राहुलजी झालेत तर सगळ्या आनंद होईल. विक्रम आतो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नत. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट, बड़े आराम से. 2021 मध्ये काँग्रेसकडे 52 खासदारच होते. विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं लोकसभेत विरोधी पक्षनेताच नव्हता. पण आता काँग्रेस 100 वर आली आहे, त्यामुळे मोदींच्या समोर लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधीच राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.